पैतरपोटी म्हणे मी सुधारले आहे, मला अक्कल आली आहे. ही अक्कल नको तिकडे जात असते नुसती. माहित नाही का करणार आहे पैतरपोटी, मा राधिकाला गोत्यात आणणार ना तेव्हा राधिकाचे डोळे उघडणार आहेत. तोपर्यंत नाही. अरे या नाही ते बाहेर केव्हा बसला अक्का तिकडे. आई आई वरांसाठी काय झालं, का ओरडताय तुम्ही? तू गग का करत होता आतमध्ये तुम्ही लोक? मी आतमध्ये गॉसिपिंग करत नव्हतो, महत्वाचं बोलत होतो. घरी जायचं सोडून नको त्या ठिकाणी जात असते. शनिया तुला लवकरात लवकर निघायला वचल. ही का नुसती आतमध्ये बडबड करत असते काही कळत नाही. कपण त्या अगदी लाऊडली बोलतायत बघ ना, आता त्यांचा आवाज नाही जात का गॅरी पर्यंत? मला किती ओरडला सगळे मगाशी. मी माझ्या घरामध्ये नाचेन, मोठ्याने गाडी बोलेन, काही करेन, हे आपटेन असं हे काही करेन, तुम्हाला का मला बोलेन? धोका सांगणार आहेत का मला? मी का करत होते? नाही नाही आई तुम्ही प्लीज मांडू नका, आता नको. तू चल ना, तू चल, तुला निघायला हवं, चल लवकर. आई काय थांबा थांबा मा डोकं. मी तर बाहेर उभा आहे, जो पर्यंत तो तुम्हाला बोलावत नाही तो पर्यंत तुम्ही इथून हलायचं नाही. ओ म्हणजे बाहेर अजून प्रॉब्लेम आहे का? हो रे, भितडीमुळे सगळं. मटी मला खूप आता बुद्धी आलेली आहे, बुद्धी कुठे वापरायची कळत नाही. ज्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं, राधिकाने इशारा केला होता, त्यावेळेला तू तिथं जायचं सोडून इथे आतमध्ये काऊन बरं घुसलीस? नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी जाते कुठे कुठे. आता मला तुमच्यात भांडण नकोय. हा शांत शांत. अगं पण बघ, हॅलो, हा हा हा, गुलमोरला आलोय, गुलमोरला. हा इथे रेंज नाही येत त्यामुळे बाहेर. गुरु मी जरा करतो हा फोन, एक एक मिनिट. हा मी नंतर करतो. काय? अरे ओरडतो कशाला? अरे मग काय बोल ना पटकन. नाही मी तुला विचारणार होतो, तू आणि तुझा बच्चा काय लपाछपी खेळताय का? म्हणजे काय झालं? तुझा बच्चा आला होता आता इथे. म्हणजे शनाया? अजून तरी तोच बच्चा आहे ना. काय झालं ते सांगशील का? नाही तो म्हणजे ती मला विचारत होती काही गॅरीला बघितलं का इथे कुठे, म्हणून तुला सांगितलं जस्ट. हा मग पुढे काय झालं? नाही मला काहीच नाही म्हणाली ती, उगत असती काहीतरी जनरल फोनवर बोलत खाली गेली मला वाटतं. हो कोणाशी, कुठल्या तरी फ्रेंडशी बोलत. पिंकी. पिंकी, परफेक्ट. पिंकी नावाची कोण बाबा हिची फ्रेंड? तिच्याशी बोलत बोलत गेली खाली. कुठे गेली? हा हा खाली गेली. ओके. ए नाही नाही गुरु गुरु सॉरी सॉरी, फोनवर बोलत होती हे बरोबर आहे, पण ती खाली नाही गेली. हा नाही खाली नाही गेली, ती टेरेसवर गेली. अरे आत्ता म्हणालास ना खाली गेली म्हणून. नाही नाही मी म्हणालो फोनवर बोलत गेली, पण ती खाली नाही गेली, टेरेसवर गेली. नक्की सांग टेरेसवर गेली? हो टेरेसवर गेली, टेरेसवर. नाही 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 ही यार काय, एक एक मिनिट. हॅलो. हा ना टेरेसवर गेली. हा ऐक ना ऐक ना, पण तू का तू खाली जा ना. अरे आता तू म्हणालास ना टेरेस, टेरेसला इकडून जातात ना. नाही नाही लिफ्ट ने जा रे, एवढे जिने चढणार तू बिचारा. मी बघू कसं जायचं ते, उगीच कन्फ्यूज करतो. चल 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 लवकर. कुठे गेली शनू बेबी? हे सुपर गर्ल पिंकी ते पण लागत नाहीये. शनू बेबी काम सून ना बेबी, बेबी काम सून. हाय मामा. शनू बेबी कुठे गेली होती? काय झालं? गॅरी शोधत होता. हेच ना, पिंकीला भेटायला गेले होते ना. शनाय कुठे गेली होतीस तू? हा काय चाललंय? मी कधीच शोधतोय तुला, पार बेसमेंट पासून टेरेस पासून बेसमेंट पर्यंत शोध. हसू नकोस, मी सिरियसली विचारतोय तुला, कुठे होतीस, नक्की कुठे होतीस? अरे तू काय एवढं शोधतोयस पण मला? मला माहिती ना मी कुठे गेले होते. ठीक आहे ना, मग झालं. नाही मला पण माहिती पाहिजे ना, कुठे गेली होतीस मला सांग. पिंकीला भेटायला गेले होते. पिंकी? ही पिंकी कोण आहे आणि हे काय नाटक चाललंय मला आत्ताच्या आत्ता सांग. हळू बोलशील का प्लीज? ओरडा आरडा करू नकोस. ओरडून बोलणारस का माझ्याशी? नाही मी मला पाहिजे तसं बोलेन, मी आरडा ओरडा करेन. आता काय वाटेल ते मला, पिंकी कोण याचं उत्तर आज कळलंच पाहिजे मला. दे मी नाही सांगणार. शनाय कशी नाही, एवढ्या प्रेमाने विचारता तर सांग ना कोण आहे पिंकी. हे प्रेमाने नाही विचारणार, प्रेमाने तुम्ही मध्ये पडू नका, सांगून देतो मला पिंकी कोण याचं उत्तर आता छत्ता पाहिजे. गॅरी मला फोर्स करू नको, मी चालले. एक मिनिट शनाय, मी फोर्स करेन आणि मी वाटेल ते करेन, मी सांगून ठेवतोय. ठीक आहे तुम्हाला ऐकायचं ना कोण आहे पिंकी ते. हो मी सांगते मग कोण आहे पिंकी. सांग. राधिकाच पिंकी आहे.
एक मिनिट हसू नका मी जेन्युइनली विचारला ना शनाया तुला काहीतरी मग मस्करी काय करतेस मी उडे मस्करी गेली मी म्हटलं का मी खोटं बोलते राधिका पिंकी असू शकत नाही बरोबर नाहीच आहे मती पिंकी एक मिनिट ओ आत्ता म्हणाली नाही हा आत्ता म्हणाली ना राधिका पिंकी पिंकी राधिका आहे एक 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 मिनिट नाही बस शनाय मला आज पिंकी कोण याचं उत्तर मिळालंच पाहिजे आणि राधिकाला याच्यात आणायचा काय संबंध तिला का आणतेस मध्ये अरे कारण मला माहिती तू राधिकाला घाबरतोस म्हणून मुद्दाम नाव घेतलं म्हणजे जरा तरी शांत बसशील नाही मी आज गप्पा बसणारच नाहीये मला उत्तर पाहिजे पिंकी कोण याचं उत्तर मला दे मी नाही सांगणार सांगणार त्याला तुम्ही मध्ये पडू नका सांगून ठेवतो नाही मध्ये तू शनाय मला आत्ता सांग पिंकी कोण आहे बघ तू कितीही आरडाओरडा केलास ना तरी मी तुला सांगणार नाहीये की पिंकी कोण आहे ओके पिंकी राधिका आहे वेंधळी आहे पूर्ण वेंधळी आहे शनी वेंधळी आहे त्या आधी वेंधळी होती आताही आहे आणि कायमची वेंधळीच राहणार आहे ती नाही काही सुधारणार आई केवढ्या चिडताय तुम्ही पण आईंचं म्हणणं बरोबर आहे म्हणजे शनयाच्या काही खास सवयी आहेत ना त्या बदलणारच नाही आहेत कधी ती हिल समजावून सांग ना ऐकते का पहा बरं शनय आहे ती कधी उलटी फिरण काही सांगता येत नाही मग ती हिची काळजी वाटते बाई सांभाळून राहा तू आई तुम्हाला एक सांगू का मी शन्याकडे ना शन्या म्हणून पाहतच नाही एक नवऱ्यानं टाकलेली बाई म्हणून पाहते आज ती जे भोगतीये ते यापूर्वी मीही भोगलंय त्यामुळे तिच्या दुःखाची कल्पना येऊ शकते मला तू म्हणतेस ते पट्टे राधा पण तुझ्या बाबतीत ते सगळं खरं होत शन्याकडे बघून वाटत सुद्धा नाही ती काहीतरी भोगतीये वगैरे ऐक असं कसं म्हणतोयस तू हे बघ माझ्यात आणि शन्यामध्ये फरक आहे आमची रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी आपल्यासाठी शन्या नेहमी चेष्टेचा विषय बनत आली त्यामुळे तिचं दुःखही आपण चेष्टेवारीच घेतो नाही राधा मला तसं नव्हतं म्हणायचं नाही मला अगदी असं म्हणायचं नाहीये आता आपण शन्या बाबतीत असा विचार करत असू ना तर त्याला तीही जबाबदार आहे फक्त इतकंच आहे की माझी आणि शन्याची कथा सारखीच आहे रिॲक्ट होण्याची पद्धत मात्र वेगळी पूर्वी हे सगळं जेव्हा माझ्या बाबतीत घडलं तेव्हा माझ्या आसपास सगळेजण होते माझी माणसं होती आज शन्याबरोबर मात्र कोणी नाहीये म्हणून मी असं ठरवलंय की तिच्या पाठीशी उभं राहायचं या लढाईमध्ये आम्ही दोघी जणी बरोबर असणार आहोत गुरुनाथ ही प्रवृत्ती आहे आणि आम्ही दोघी मिळून ही प्रवृत्ती ठेचू ये हसी चड्डियां ये खुला तौलियां इतने में मेरा ये फोन आ गया हाँ हेलो हाँ बोल पटकन दरवेळ तुला एवढी घाई काय असते रे घाई म्हणजे काय यार धंद्याच्या वेळे घाई नसेल का भाई बरं ऐकते पिंकी 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 अरे जेंट्स पिंक कलर वापरत नाही रे हे बघ सगळे ना डार्क कलरच वापरतात आणि आता काय झालंय माहितीये का पावसामुळे चड्ड्या वाळत नाही रे त्यामुळे चार चार पाच पाच घेऊन जातात सांगतो यांचा धंदा होतोय ना भाई सॉलिड असा धंदा कधी झालाच नाही केड्या जरा थांबशील का मी ते काय बोलतोय तू काय बोलतोय चड्ड्या कुठून आल्या आता मी काहीतरी बोलतोय ना महत्वाचं अरे काय हाय पिंकी हाय हाय कशीस पिंकी अरे ऐक एक मिनिट आता बोलत नाही काय तू ओ हो का कधी घडलंय सगळं बाप रे कसली भारी आहेस ग तू कसं दिसत तुला हे सगळं शाम हॅलो ओके बर पिंकी केड्या हा पिंकी कोण आहे ते आता काही करून शोधायलाच पाहिजे कसं शोधता येईल मला सांग तू बस झाला आता अरे यार धंद्याच्या टाइमला ना तू आता मला त्या पिंकीच्या मागे नको लावू यार ए बाबा अरे तू नाही तर कोण करू शकणार आहे मग अरे ती मम्मा आहे ना घरी खाऊन खाऊन बसून बसून झालीये तिला सांग नाही रे त्यांना नाही जमणार काही जमणार नाही पैसे देतो म्हण आता टुंकड उठून
अशी तयार होते की नाही बघ तू. आणि काय आहे, ती जर मागे गेली तर शनायला संशय पण येणार नाही. चल मी बघतो काहीतरी, चल. हा आणि माहितीये का, माझ्याकडे एक महत्वाची गोष्ट आहे. काय बोल. काय झालंय, आपल्याकडे आता ऑफर सुरू आहे बाई. म्हणजे काय, 200 ला 4 चड्ड्या. चल ठेव फोन. बरं आई, आता आम्हाला निघायला हवं. का निघायला हवं, थोडा वेळ थांबला असत तर बरं वाटलं असत ना. नाही आई, आम्हालाही थांबायला आवडलं असतं. थांबा. पण आज अथर्व एकटाच आहे ना घरी, त्याचे फ्रेंड्स आलेत त्याच्या बरोबर खेळायला. हो, आणि आता खूप उशीर झालाय, ते फ्रेंड्स घरी जाण्याच्या आधी आम्ही पोहोचलं पाहिजे म्हणून. एक सांगते बरं तुम्ही दोघांना, यावेळेस केलं पण पुन्हा असं करू नका बरं. त्याला एकट्याला टाकू नका, कोणीतरी एक त्याची सोबत करत जा, त्याला बरं वाटेल ना. आई, जे मी सतत राधाला सांगतो ना, तेच मी आज तुम्हाला पण सांगू का प्लीज. आपण ना आता अथर्व मोठा झाला हे ऍक्सेप्ट करूया सगळेच जण. हो खरंच, तो उलट आम्ही निघत होतो ना तर एकदम खुश होता, म्हणाला आरामात या, काही काही नाहीये, मी खुश आहे इथे माझ्या फ्रेंड्स बरोबर. बघा, एकदा तरी आठवण आली म्हणून फोन आलाय का त्याचा. आणि त्याचं हेच वागणं आवडत नाहीये मला. आई, तो कधी मोठा व्हावा असं वाटतच नाही. त्याला आमची आठवण नाही आली तरी मला तर सतत आठवण येते त्याची. कधी एकदा घरी जातोय त्याला पाहतोय असं झालंय. आई मी निघते आता, चल सांभाळून. तो कधी मोठा व्हावा असं वाटतच नाही. त्याला आमची आठवण नाही आली तरी मला तर सतत आठवण येते त्याची. अवबाद झालं ना आता, त्याला घेऊन या बरं. चल ये रे बाबा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय गुरु, तू आणि चहा? म्हणलं फॉर अ चेंज चहा करून बघावा. हे खाली खाली ओढा थोडस. आई, काय बोलायचं होतं का काही? येस मॅम, मी व्यवस्थित काळजी घेते, डोंट वरी. आणि आनंद भाऊजींचं काय, ते कधी येत आहेत परत? मॅम, ते त्यांनी इतकं काम वाढवून ठेवलं तिथे की ते कधी येऊ शकतात ते पण नसतील सांगू शकत. अगं मग तू इथे का नाही येत राहिला? नाही नाही मॅम, इट्स ओके, एवढी काही गरज नाही. मी काळजी घेऊ शकते. नाही नाही, मी काय म्हणतो जेनी, सौमित्र बोलतोय मी. तू खरंच आमच्याकडे राहायला, एकतर ना आम्हाला लाड करायला खूप आवडतात, मस्त खायला प्यायला देऊ, ते बाळ कसं आनंद सारखं असं गुटगुटीत झालं पाहिजे की नाही. आणि हो, आम्ही नाव पण ठरवलंय, म्हणजे तुला मुलगी होणार हे डेफिनेटली, त्यामुळे आम्ही पिंकी नाव ठरवलंय, चालेल? ए पिंकी, वाय. काय आवडलं तुला? बट पिंकी असं अचानक का? अगं काय नाही, म्हणजे सध्या अशी जड नावं ठेवायची फॅशन आहे ना, म्हणजे नक्षत्रा, प्रगल्भा वगैरे अशी नावं ठेवतात, त्यात पिंकी असं जरा मस्त वाटेल, वेगळं वाटेल. आणि ती मोठी होईपर्यंत म्हणजे तिच्या जनरेशन मध्ये ते हिट होईल नाव. या राईट, तू ठेव पिंकी नाव, पिंकी आनंद शहा, मस्त वाटेल बघ. काय जेनी, तू त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, तू फक्त तुझी काळजी घे आणि काही वाटलं तर फोन कर, ठीक आहे? येस मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट. हे बरं आहे, हा तिच्या बाळासाठी पिंकी नाव आवडत नाही तुला, आणि स्वतःसाठी चालतं का पिंकी? काय चाललंय तुझं पिंकी पिंकी? हा नाही, मी असं जसं असं म्हणून बघतो ना स्वतःशी चिंकी पिंकी, तसं मला ना आता आवडायला लागलंय हे पिंकी वगैरे. तर तुम्ही दोघी एकमेकांशी ज्या पद्धतीने बोलता ना, म्हणजे त्या जुन्या मराठी फिल्म मध्ये नाही का ते एकमेकांशी कोल्ड लँग्वेज मध्ये बोलायचे, हॅलो चिंकी, बोल पिंकी वगैरे असं. गप्रे काय आहे तुझं? नाही पण सगळं हे जोक वगैरे जाऊ दे, पण राधा मला खरंच कौतुक वाटतं यार तुझं. म्हणजे? नाही म्हणजे हे सगळं तू कसं काय मॅनेज करतेस? म्हणजे बघ ना, एकाच वेळेला तू ऑफिसची कामं करतेस, घरातली कामं करतेस, त्यात त्या मूर्ख शनायाला जाऊन काय काय समजवायचं, श्रेयस कडून माहिती काढायची, त्यात जेनीची सुद्धा विचारपूस करायची, हे सगळं एकाच वेळेला कसं काय? ओबडे मुद्दा काय तुझा? हेच, हे सगळं एका वेळेला कसं काय मॅनेज करू शकतेस तू? सगळ्याच बायका हे करतात, याला असं मल्टी टास्किंग असं म्हणतात ना. म्हणजे हे बघ,
दूध आहे ना त्याचं तापवायला गॅसवरती ठेवायचं, त्याच वेळेला भाजी चिरायची, त्याच वेळेला मुलांची बॅग भरून द्यायची, नाश्त्याची तयारी करायची, धुणं वळत घालायचं, भांडी घासायची, रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवायची, काय करायचं याचा विचार करायचा, सगळ्यांना वाढायचं, पानं स्वच्छ करून ठेवायची आणि हे सगळं एवढं सगळं मला बोलता सुद्धा येणार नाही, तू हे करतेस. अरे आता तू विषय काढलास म्हणून, नाही तर मी एवढी कामं करते दिवसभरात हे मला आठवत सुद्धा नाही. खरंच ग्रेटेस्ट पिंकी, खरंच ग्रेटेस्ट तू. आयुष्मान भव मुला. नसतीस तर माझं काय झालं असतं ना मला कल्पना सुद्धा करवत नाही. माया माझं फक्त एक आणि एकच स्वप्न आहे, तुला SB कंपनीची CEO झालेली मला पाहायचंय. माया मी किती प्रेम करतो तुझ्यावर, तुला मी किती वेळा सांगितलंय, तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. मी तुला मनाला लागेल, तुला वाईट वाटेल असं कधी नाही बोलणार, पण तू तुझ्याशिवाय हा गुरुनाथ नाही राहू शकत ग. काय यार एवढंच पैसे राहिले काय खर्च होतात का. हा बोल पिंकी. काय सॉरी माया, अगं ते दिवस रात्र डोक्यामध्ये ते पिंकीच असताना म्हणून एकदम तोंडात पिंकीच नाव आलं एकदम. तू त्या पिंकीमुळे एवढा डिस्टर्ब काय आहेस. डिस्टर्ब नाही होणार तर काय होणार, ही शनायासारखं पिंकी पिंकी करत असते, बरं ती पिंकी जे काही सांगते त्यानुसारच वागते, अजून डिस्टर्ब नाही होणार तर काय होणार. मी तुला सांगतो मला तर पक्का डाऊट आहे, नाही यापूर्वी पण तुला बोलून दाखवलं ना मी, शनाया जे काही वागते ना ते सगळं त्या पिंकीच्या सांगण्यावरूनच करते. अरे तू एवढा फॉर्मली कसं सांगू शकतोस. अगं मला सांग, एखादी वेडी व्यक्ती अचानक शाण्यासारखं कसं वागायला लागेल. काहीतरी कारण पाहिजे ना. तिला बरोबर पिन मारली आहे त्या पिंकीनं म्हणून ती असं शाण्यासारखं वागते. मला तर आता काही कळतच नाहीये, म्हणजे मी काय समजून घेऊ किंवा दुसऱ्या कोणाला काय समजू मला काहीच कळत नाही. काम डाऊन काम डाऊन, शांत हो तू, टेक युअर टाइम, आपण नंतर बोलूया. ओके नो इश्यूज. ए नाही नाही माय आयम सो सॉरी, तू काहीतरी कामासाठी मला फोन केला असेल आणि मी आपलं माझंच रडगणं गातोय, बोल ना. मी सहजच म्हणजे मला आठवण आली तुझी म्हणून कॉल केला मी. गॅरी कुठेस तू. पिंकी माया हे आपली शनाया येते, मी आता नाही बोलू शकत. हा इट्स ओके यू डोंट नीड टू एक्सप्लेन. ओके तुझा आपण नंतर बोलूया. थँक्यू माया, बाय बाय, मी करतो. बाय. अरे ऐकू येते का. काय झालं. हाय काय झालं, का रडारडा करतेस. अरे करताना उचकी लागली, पाणी दे ना. मी जा ना घे ना किचन मध्ये जाऊन दे ना पाणी प्लीज. शनाय एक मिनिट, तुझ्या ऑर्डर्स घेल आणि तुला पाणी बिणी आणून द्यायला मी काही नोकर नाही तुझं, तू तुझं बघ. कसं आहेस रे, उचकी लागते म्हणून सांगते ना पाणी आणायला. नाही ती तुझी पिंकी आठवण काढत असेल ना तुझी. एक काम कर ना, त्या पिंकीलाच फोन कर आणि घे बोलून, ती आणून देईल तुला पाणी लोणी सगळं काही. ए मला काही गरज नाही तुझ्या. ठीक आहे मी घेईन माझं पाणी. जा ना, जा किचन मध्ये घे. हा मग जाणारच, घेणारच मी माझं पाणी. गेली वाटत काय उचक्या. ए शनाया हे बघ, हे फोन विसरले पहिला, म्हणजे आता हिचा फोन जर मी ओपन केला तर पिंकी कोण आहे मला लगेच कळेल. काय असेल पासवर्ड, 1 2 3 4. एवढी पिंडोक नाहीये. बर्थ डेट काय त्याची. हा एक मिनिट, हे विसरलीस ना तुम्ही आता, तुला कॉल म्हणजे फोनच आला असता तर दिला. मिळाला पासवर्ड, सापडणार पण नाही. ठीक आहे उगाच टाइम वेस्ट करू नको. गुड नाईट.